नमस्कार मित्रांनो मी शोभम पवार मित्रांनो तुम्हाला माहितच असेल तुमचं मतदान कार्ड जुनं असो किंवा नवीन असो तुम्ही ते आता तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता पण त्यासाठी तुमच्या मतदान कार्डला एक युनिक मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे म्हणजेच तुमच्या मतदान कार्डला एक मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्ही तुमचं मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर कशा पद्धतीने लिंक करायचा ए टू झेड प्रोसेस तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि सर्च करायचं आहे एन व्ही एस पी डॉट इन एन व्ही एस पी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनसुद्धा येऊ शकता तुम्हाला लॉग इन रजिस्टर हा पर्याय दिसेल लॉग इन रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जा। तुमचं जर एन व्ही एस पी डॉट इन या पोर्टलवरती जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅप्चर टाकून इथे तुमचं लॉग इन करू शकता जर तुमचं या वेबसाईटवरती अकाउंट नाही किंवा नसेल तर तुम्हाला एक शेवटी ऑप्शन आहे अकाउंट बनवण्यासाठी डोंट हॅव अकाउंट रजिस्टर ॲज अ न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही इथे अकाउंट उघडू शकता जर तुमचा अकाउंट नसेल उघडलं तर तुम्हाला इथे अकाउंट उघडण्यासाठी मोबाईल नंबर विचारला जाईल मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता ओ टी पी सेंड केला जाईल जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे खाली टाकून व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे इथे मला ओ टी पी आलेला आहे मी इथे ओ टी पी टाकून घेतो आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करतो तर पाहू शकता आता आपण व्हेरीफाय करूयात व्हेरीफाय ओ टी पी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे दोन ऑप्शन येतील एक आय हॅव इपिक नंबर आणि दुसरं ऑप्शन आहे आय डोंट हॅव इपिक नंबर म्हणजेच तुम्हाला विचारत आहे तुमच्याकडे मतदान कार्डचा नंबर आहे का म्हणजेच वोटर आय डी नंबर आहे का मतदान कार्डचा नंबर आहे का असेल तर पहिला ऑप्शन आहे आय हॅव इपिक नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जर तुमच्याकडे मतदान कार्डचा नसेल नंबर तर तुम्ही दुसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता मी पहिला ऑप्शन सिलेक्ट केलं आहे आय हॅव इपिक नंबर तर इपिक नंबर टाकायचा आहे मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी तुमचा टाकायचा आहे पासवर्ड एक क्रिएट करायचा आहे आणि पुन्हा एकदा पासवर्ड तोच खाली कन्फर्म करायचा आहे आणि रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तर इथे तुमचं अकाउंट जे आहे ते रजिस्टर होईल तुमचं अकाउंट जे आहे ते इथे उघडणार आहे उघडल्यानंतर तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता तुमचं इथे लॉग इन तुम्हाला करून घ्यायचं आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल आय डीसुद्धा टाकू शकता त्यानंतर पासवर्ड जो बनवला होता आत्ता तुम्ही तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे ज्यांचा अगोदर अकाउंट असेल त्यांनी डायरेक्टली त्यांचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज दिसेल लेफ्ट साईडला तुम्हाला भरपूर असे ऑप्शन आहेत इथे चार नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर करेक्शन शिफ्टिंग डुप्लिकेट इपिक अँड मार्किंग ऑफ पी हा ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारेल प्लीज प्रोव्हाइड बिलो डिटेल्स तर तुम्ही स्वतःचं मोबाईल नंबर लिंक करणार आहे का तुमच्या फॅमिलीचा करणार आहे स्वतःचा करणार असाल तर सेल्फवरती क्लिक करा फॅमिलीचा करणार असाल तर त्याचा तुम्हाला मतदान कार्ड नंबर टाकून नेक्स्ट करायचा आहे तर मी ते स्वतः करतो आणि नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा फॉर्म नंबर एट जो आहे तो तुमच्यासमोर ओप्पो होईल तर आपल्याला फॉर्म नंबर एट भरायचा आहे आता काय काय याच्यामध्ये एकदम सोप्पं फॉर्म आहे काय करायचं आहे इथे तुम्हाला चार ऑप्शन दिसतील यामध्ये तुम्हाला दुसरा ऑप्शन इथे टिक करायचा आहे करेक्शन ऑफ एंटायर इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रोल नेम जेंडर डेट ऑफ बर्थ एज रिलेशन मोबाईल नंबर फोटोग्राफ अशा प्रकारचा हा दुसरा ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे करेक्शन ऑफ एंट्रीज तर करेक्शन ऑफ एंट्रीज या ऑप्शनवरती टिक केल्यानंतर तुम्हाला आता खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे तुमची माहिती ॲटोमॅटिकली आलेली आहे कारण की आपण मतदान कार्ड टाकून मतदान कार्ड नंबर टाकून रजिस्टर केलं होतं तर इथे आपलं नाव आडनाव फर्स्ट नेम रिलेटिव्ह नेम आणि मतदान कार्ड नंबर आहे ॲटोमॅटिकली आता इथे लक्षात ठेवायचं आहे काय करायचं आहे इथे तुमच्या नावावरती एकदा दोनदा टिक करायचे सरनेमवरती दोनदा तीनदा टिक करायचे मराठीमध्ये इकडे तुमचं नाव आलं पाहिजे असं करायचं आहे तुमच्या नावावरती दोनदा तीनदा टिक करा खालच्या नावावरती दोनदा टिक टिक करायचं आहे इकडे तुमचं नाव आलं पाहिजे तर मराठीमध्ये तुमचं नाव इथं ॲटोमॅटिकली येणार आहे मराठीमध्ये नाव आल्यानंतरच तुम्हाला आता खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आता इथे मला सेकंड नंबरचा एक ऑप्शन आहे ॲप्लिकेशन फॉर करेक्शन ऑफ एंट्रीज म्हणजेच तुम्हाला आता काय अपडेट करायचं आहे काय करेक्शन करायचं आहे तर आपल्याला फक्त मोबाईल नंबर इथे अपडेट करायचा आहे तर इथे इथे एक ऑप्शन दिला आहे मोबाईल नंबर याच्यावरती तुम्हाला टिक करायची आहे मोबाईल नंबरवरती टिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही टाकायची गरज नाही फक्त खाली यायचं आहे आणि मोबाईल नंबरच्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तो टाकायचा आहे जर तुम्हाला दुसरं काही करेक्शन करायचं असेल दुरुस्ती करायची असेल तर तो सुद्धा तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता नाव असेल जेंडर असेल डेट ऑफ बर्थ असेल ॲड्रेस असेल तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून त्याची माहिती तुम्हाला इथे टाकावी लागेल तर आपण फक्त मोबाईल नंबर करणार आहे त्यामुळे मी फक्त मोबाईल नंबर सिलेक्ट केला आहे त्यानंतर जो काही मोबाईल नंबर तुम्हाला परमानेंट इथे रजिस्टर करायचा आहे तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे हा मोबाईल नंबर दुसऱ्या कोणालाही अपडेट करायचा नाही याच व्यक्तीला हा मोबाईल नंबर इथे टाकलेला आहे हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली प्लेस विचारला जाईल म्हणजेच गावाचं नाव खाली टाकायचं आहे त्यानंतर कॅपच्या टाकून इथे प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करण्यासाठी तुम्ही पाहू शकता आपल्याला कोणताही एरर आलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नीट पाहा मागे जाऊन इथे असा प्रिव्ह्यू दिसेल तुमचा मोबाईल नंबर इथे दिसेल सगळी माहिती दिसेल त्यानंतर आता तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे तर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट झालेलं आहे आपलं काम झालेलं आहे तुम्हाला एक इथे रेफरन्स आय डी जो आहे तो आलेला आहे हा रेफरन्स आय डी तुम्हाला जपून ठेवायचा आहे तुमचा मोबाईल नंबर अपडेट झाला आहे का नाही हा चेक करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे तर हा रेफरन्स आय डी कॉपी करून ठेवा यू कॅन ट्रॅक ॲप्लिकेशन फ्रॉम हिअर म्हणजे इथे ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करून तुम्ही तुमचं मोबाईल नंबर अपडेट झाला आहे का नाही इथे पाहू शकता तर आता किंवा तुम्ही होम पेजवरती येऊ शकता होम पेजवरती आल्यानंतर एक शेवटचा हिरव्या रंगामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस तर ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटसवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि इथे आपलं महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे आणि जो रेफरन्स आय डी तुम्हाला आत्ता मिळाला होता तो इथे टाकून तुम्ही ट्रॅक स्टेटसवरती पुढे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आता पाहू शकता आपलं स्टेटस दिसत आहे इथे आता आपला आज फॉर्म सबमिट झाला आहे काही दिवसाने दहा पंधरा दिवस लागू शकतात तुमचा बिलो अपॉइंट होईल त्यानंतर प्रिंट इथं फिल्ड व्हेरीफायड होईल आणि त्यानंतर ॲक्सेप्टेड होईल जेव्हा तुमचा फॉर्म ॲक्सेप्टेड होईल हे सगळं ग्रीन होईल तेव्हाच तुमचा मोबाईल नंबर हा अपडेट होईल तर अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल नंबर अपडेट झाल्यानंतर तुमचं मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकता यावरती आपण डाउनलोड कसं करायचं व्हिडिओ पाहिलेला आहे तर अशा पद्धतीने मोबाईल नंबर अपडेट करायचा होता आपला व्हिडिओ नक्की मित्रांना शेअर करा धन्यवाद